आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला ब्लड आणि युरिन चेक करायला सांगतात आणि ब्लड आणि युरिनची टेस्ट केल्यानंतर आपल्याला कुठला आजार झाला हे आपल्याला कळतं अगदी तशाच पद्धतीनं शेतीचं सुद्धा आहे सॉईल टेस्टिंग अर्थात माती परीक्षण केल्यानंतर आपल्या मातीमध्ये मा आपल्या शेतामध्ये मा नत्रस पुरत पालाशापैकी कोणकोणते घटक आहेत किंवा मायक्रोन्यूट्रिंट जे आपण ज्याला म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य याची किती कमतरता आहे जमिनीचा पोत कसा आहे सेंद्रिय कर्ब किती आहे हे सगळं आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपला खर्चसुद्धा वाचतो आणि नेमकी ती गोष्ट आपल्या शेताला दिल्या जाते परिणामी उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत माती परीक्षण अर्थात सॉईल टेस्टिंग नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्या जमिनीचा विचार जर केला तर जमिनीमध्ये येते माती आणि मातीला तीन आयाम असतात एक लांबी दुसरा रुंदी आणि तिसरा म्हणजे खोली खोली म्हणजे काय तर आपली मुळं किती खोलपर्यंत जातात त्याच्यावर सुद्धा आपलं उत्पादन आणि जमिनीचा एकंदर पोत तो आपला डिपेंड असतो त्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे जमिनीमध्ये असतात खनिज पदार्थ पंचेचाळीस टक्के पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असतात आणि पंचवीस टक्के हवा आणि पंचवीस टक्के पाणी अशा पद्धतीनं आपली जी माती बनलेली असते जमीन बनलेली असते आणि आता याचा जर आपण जर बघायला गेलं तर आपण बऱ्याच वेळेस नांगरणी करायला घेतो नांगरणी करायला घेतल्यानंतर तुमचे जे ढेकळं त्याच्यातून निघतात ती ढेकळं जर अति कडक असेल अन्वणी जर आपण त्याच्यावर चालू शकत नसेल तर तुमची जमीन ही नापीक होत चालली ती कडक होत चालली आहे त्याच्यातला सेंद्रिय कर्ब कमी कमी होत चाललेला आहे म्हणजे तुमचा सेंद्रिय कर्भ हा शून्य पॉईंट तीस टक्क्यापेक्षा कमी आलेला आहे तो तुमचा शून्य पॉईंट चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असायला हवा मुळामध्ये जर आपले जे जीवाणू आहेत जमिनीमध्ये ते जीवाणू जर मृत झाले तर तुमची जमीन किंवा तुमची माती ही मृत घोषित करावी लागेल अर्थात हे जमिनीचा सगळा खेळ जसा माणसाचा श्वासावर डिपेंड आहे तसा जमिनीचा जीवाणूवर डिपेंड आहे म्हणून जीवाणूंना जपा आता आपण जमिनीचे गुणधर्म जाणून घेऊ जमिनीच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म येतो तो म्हणजे भौतिक गुणधर्म भौतिक गुणधर्मामध्ये काय तर भौतालचं म्हणजे काय जे आपल्याला दिसू शकतं जमिनीचा रंग जमिनीचा रंग कसा आहे काळा आहे पांढरा आहे लाल आहे यापैकी आपण पन... ते आपल्याला कळतं की बा जमिनीचा रंग कसा आहे त्यानंतर जमिनीचे जलधारण क्षमता त्यानंतर जमिनीचा पोत त्यानंतर जमिनीची घनता म्हणजेच काय तुमची जमिनीच्या पिकामध्ये तुमची मुळं ही किती खोलपर्यंत जातात हे आपल्याला कळतं याला आपण काय म्हणतो भौतिक गुणधर्म म्हणतो मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि डिटेल हे सांगतोय आणि पुढे आपण स्टेप बाय स्टेप पाहत जाणार आहोत त्यानंतर येतात रासायनिक गुणधर्म त्याच्यामध्ये अन्नद्रव्य क्षारता सामू चुनकडी इत्यादी प्रकार येतात त्यानंतर तिसरा आहे जैविक गुणधर्म तर जैविक गुणधर्मामध्ये बुरशी आणि जीवाणू या दोन गोष्टी येतात बुरशी म्हणजे काय दोन प्रकारच्या बुरशी असतात दोन प्रकारचे कीटक सुद्धा असतात मित्र कीटक आणि कीटक आणि बुरशी सुद्धा दोन प्रकारचे असते एक शत्रु बुरशी असते एक मित्र बुरशी असते फॉर एक्झाम्पल ट्रायकोडर्मा ही आपली मित्र बुरशी आहे तर हे असतं जैविक गुणधर्मामध्ये त्यानंतर समस्यायुक्त जमिनीचे प्रमाण आपण बघू त्याच्यामध्ये काय आहे पाणथळ पानथळ चुनकळीयुक्त क्षार आणि चोपण जमीन येते तर त्याच्यामध्ये पांथळ म्हणजे काय ज्या ठिकाणी पाणी साचतं ती पांथळ जमीन म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुमची कशी तुम्हाला करता येईल ते करा त्यानंतर चुनखडी चुनखडी म्हणजे काय की त्या ठिकाणी मुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही जमीन खालून स्लॅब टाकल्यासारखी होते भूसभूषित भुश जमीन राहत नाही ती चुनखडी जमीन असते चुन त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असतं त्यानंतर आहे क्षारयुक्त क्षारयुक्त जमीन कशामुळे होतं तर आपल्या पहिलं मी सांगितलं तुम्हाला फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत पांथळ पानथळ म्हणजे काय की ज्या ठिकाणी पाणी साचतं पाणी साचल्यानंतर ते पाण्याचे क्षार तसेच त्याच्यावरती राहतात जमिनीवरती आणि मग ती जी क्षारुक्त जमीन होते तिला पाणथळ जमिनीपासूनच क्षारुक्त जमिनीचा जन्म होतो म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन जर तुमची असेल तर क्षारयुक्त जमीन तुमची असणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे सर्व जर तुम्हाला प्रॉपर ओळखून उपाययोजना करायची असेल जमीन माती सुपीक करायची असेल तर माती परीक्षण हे तुम्हाला करावंच लागेल अगदी स्टेप बाय स्टेप आपण आता समोर जात आहोत आता, आता थोडक्यात जमीन सुधारण्याचे काय काय उपाय आपण करू शकतो तर त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट खत लेंडी खत शेणखत गांडूळ खत, खत इत्यादी खतांचा वापर केल्यानं आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढतो ऑर्गॅनिक कार्बन आपण ज्याला म्हणतो जमीन आपली भूषू व्हायला सुरुवात होते आणि जीवाणूंची संख्या वाढायला सुद्धा या माध्यमातून मदत होते म्हणून आपल्याला जमीन सुधारण्याच्या उपायामध्ये हा एक महत्वाचा घटक लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर आहे हिरवळीची खतं ज्यावेळेस आपलं शेत खाली असतं दोन तीन महिन्याचा अवधी असतो चार महिन्याचा अवधी असतो शेत तुमचं खाली आहे त्यावेळेस दही असेल ताग असेल जे काही हिरवळीचे खतं असतील त्या खतांची लागवड करा योग्य वेळी ते जमिनीमध्ये गाडा त्याच्यामुळं तुमचं त्या ठिकाणी सेंद्रिय कर्बा अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो जमिनीची सुपिकता वाढते जमिनीची सुपिकता वाढणं गरजेची आहे जमिनीतील जीवाणूची संख्या वाढणं गरजेची आहे नाही एक दिवस तुमची जमीन मृत घोषित करावं लागेल त्याच्यामध्ये उत्पादन येणारच नाही तुम्ही कितीही खट्टा करा रासायनिक उत्पादन येणार नाही म्हणून तुम्हाला जीवाणूची काळजी घेणं लागेल आपण जीव तोडूतोडू सांगतोय हे काळजीपूर्वक लक्षात घ्या जे आपले उपपदार्थ असतात कृषी व्यवसायाचे जे की कुजणारे असतात सडणारे असतात तर सडणारे नाही सॉरी कुजणारे जे असतात ज्याच्यापासून खत निर्माण होतं त्याचा आपण आपल्या शेतामध्ये वापर केला पाहिजे जेणेकरून सेंद्रिय खत आपल्या शेताला मिळेल त्यानंतर आपल्याला रासायनिक खताचा भडीमार टाळावा काही लोक सेलिब्रिटी आहेत आणि ते सांगतात की आमच्यात कॉम्पिटिशन लागते यांना एक एक गोणी खत टाकलं की मी दोन गोणी टाकतो तसं करू नका त्याच्यामुळं जमिनीचा सत्यानाश व्हायला लागलेला आहे त्यानंतर आता माती परीक्षणाचं महत्व जाणून घेऊ माती परीक्षण का करायचं तर मी पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं मला की नेमकं काय झालंय ते कळतंय नत्र असतं स्फुरद असतं पालस असतं नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश आणि मायक्रोन्युट्रिन अर्थात सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त खनिज तांबे मॉलिबडेनियम झेड जे भरपूर असतात बरोबर आहे तर याचं प्रमाण किती आहे सूक्ष्म मूलद्रव्याचं अन्नद्रव्याचं तुमच्या जमिनीमध्ये प्रमाण किती आहे नत्राचं किती आहे स्फुरतचं किती आहे पालाचं किती आहे हे तुम्हाला कळतं जर पालाचं प्रमाण भरपूर आहे आपल्या मातीमध्ये मग पालाचा वापर का करायचा करायची गरज नाही मग त्या ठिकाणी तुमचा पैसा वाचतोय आणि दुसरा मुद्दा म्हणजे सरळ खतं आणि मिश्र खतं या दोन गोष्टी आहेत तर सरळ खतं म्हणजे काय तर नत्र हा वेगळं पॅकिंग असतं स्फुरद वेगळं पॅक असतं पालाश वेगळं असतं आणि जेव्हा आपण माती परीक्षण करतो त्यानंतर तुम्हाला जर माती परीक्षण आता अहवाल आला त्या अहवालामध्ये नत्राची भरपूर उप उपलब्धता उप आहे तर तुम्ही त्या ठिकाणी नत्राचा वापर करायचा नाही तिथे तुमचा पैसा वाचतोय पालाशचा पैसा वाचतोय मग स्फुरदमध्येच तुमचं काम होऊन जातं अशा पद्धतीनं माती परीक्षण केल्यानं तुमचं सगळ्या सर्वांगीण शेतीचा पिकाचा सगळाच तुमच्या सगळं विकास होणार आहे त्यानंतर आहे माती परीक्षणाची वेळ सॉइल टेस्टिंग कधी करावी तर मार्च एप्रिल मे या दरम्यान करावी जेव्हा तुमच्या रबीचे जे पीक असतं ते पीक काढलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला आ, हे करायचं आहे तो नमुना घ्यायचा आहे आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नांगरणी केल्यानंतर नमुना घ्यायला चालत नाही नांगरणीच्या आधीच तुम्हाला तो नमुना घ्यायचा आहे नमुना घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला बरीचशी काळजी घ्यायला लागते ती आपण या व्हिडिओच्या शेवटाला बघणार आहोत जर उभ्या पिकामध्ये तुम्हाला जर आ, माती परीक्षणाचा नमुना घ्यायचा असेल तर दोन ओळीच्या मधातली माती घ्यावी आणि जर फळबाग असेल तर दोन झाडाच्या मधातली माती त्या ठिकाणी तुम्हाला माती परीक्षणासाठी घ्यायची आहे त्यानंतर माती परीक्षणासाठी काय उपकरणं वापरली जातात तर ते आमच्या ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगळी उपकरणं असतात पण शेतकरी फावडी त्यानंतर टिकाव काही ठिकाणी टिकास म्हणतात प्लॅस्टिकची बाटली असावी पिशवी असावी सोबत किंवा ते जे खणण्यासाठी आपण जर वेळेची वेळूची काठी जर वापरली तर ती अधिक उत्तम असते अशा पद्धतीनं उपकरणं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते आपण त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंगचा सॅम्पल घेण्यासाठी वापरू शकतो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमुना कुठून घ्यायचा आणि कुठून नको आणि कशा पद्धतीनं जमिनीचं वर्गीकरण करून नमुना घ्यायचा आहे काही लोक काय करतात हां माझा दहा एकराचा पट्टा आहे घेरे बाबा ह्याच्यातली माती आणि जाऊ दे सॉईल सॅम्पलला चुकीचं आहे काय करायचं मी तुम्हाला सांगतो आता दहा एकर जमीन आहे दहा एकर जमिनीमधले तीन एकर जमीन काळीची आहे दोन तीन एकर पांथळ आहे ज्याच्यात पाणी साचतं दोन एक एकर ही चुनखडीची आहे मग अशा पद्धतीचं जर दहा एकराचं जा तुमचं जर वर्गीकरण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं त्याचे तुकडे पाडायचे आहेत विभाग पाडायचे आहेत त्याचं वर्गीकरण तुम्हाला करायचंय मग काय करायचंय तुम्हाला काळ्या मातीचं जे सॅम्पल आहे ते वेगळं घ्यायचंय चुनखडीचं जे आहे ते वेगळं घ्यायचंय पांथळ ज्या ठिकाणी पाणी साचतं ते वेगळं घ्यायचंय क्षारयुक्त जे आहे ते वेगळं घ्यायचंय म्हणजे हे तुम्हाला आपल्याला कळलं पाहिजे की अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सॅम्पल घ्यायचे आहेत ठीक आहे काळ्या मातीचं वेगळं गट पाडा त्याच्यात गट पाडल्यानंतर वेगवेगळ्या पिशवीचे वेगवेगळे सॅम्पल तुम्हाला घ्यायचे आहेत ही तुम्ही काळजी घ्या अजून काय काळजी घ्यायची तुम्हाला तर विहिरीजवळचा नमुना घ्यायचा नाही विहिरीजवळचं सॉईल सॅम्पल घ्यायचं नाही त्यानंतर बांध जो असतो त्या बांधापासून पाच मीटर अंतरावरचं सॅम्पल घ्यायचं नाही त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचं जे रासायनिक खताच्या बॅग ठेवलेल्या असतात त्या ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही नमुना घेत असताना रासायनिक खताच्या बॅगमध्ये नमुना घ्यायचा नाही हे कशामुळं तर त्या ठिकाणी ऑलरेडी ते प्रमाण असतं ते खताचं त्यानंतर ज्या ठिकाणी शेणखत साठवलेलं आहे त्या ठिकाणचासुद्धा नमुना घ्यायचा नाही किंवा ज्या ठिकाणी शेणखत पांगवलेलं आहे समजा किंवा तिथं पडलेलं आहे त्या ठिकाणसुद्धा नमुना घ्यायचा नाही तसा नमुना जर घेतला तर तेच घटक त्या नमुन्यामध्ये जातात ते नमुना तिकडे चेक होतं आणि त्यानुसारच शिफारस येते आणि मग नंतर तुमचा सगळा कार्यक्रम बिघडू शकतो आता नमुने घेत असताना कशी काळजी घ्यायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे झिझक पद्धतीने तुम्हाला नमुने घ्यायचे आहेत एक इथं घेतला ते एक एका लाईनीत नाही घ्यायचे आहेत अशा अशा पद्धतीनं झिक झक पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तशा पद्धतीनं तुम्हाला ते सॅम्पल घ्यायचे आहेत मी तुम्हाला शेताचं वर्गीकरण कसं करायचं ते सांगितलं पांतळ जमीन शारुक्त जमीन चुनखड जमीन आणि काळी जमीन याचं वर्गीकरण करा त्यानुसार आपल्याला सॅम्पल वर्गीकरण आपण केलं आहे त्यानंतर आपल्याला झिगझग पद्धतीनं ते घ्यावं लागणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता जे पद्धती असतात दोन पद्धती असतात एक म्हणजे हंगा हंगा हंगामी जे आपण पिकं घेतो ती पिकं म्हणजे हंगामी आणि दुसरं म्हणजे फळबाग तर फळबाग तुम्हाला कळतंच तर आधी मी हंगामीचं सांगतो आणि नंतर फळबागीचं सांगतो तर हंगामीचं कसं असतं तर हंगामीचा आपण व्ही शेपचा खड्डा घ्यावा ठीक आहे अशा पद्धतीचा खड्डा घ्यायचा आहे व्ही शेपचा तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसती आहे त्यामध्ये तुम्हाला तीस ते पंचाळीस सेंटीमीटर खोलीचा तो खड्डा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यातून आपल्याला ते सॅम्पल कलेक्ट करायचं आहे ते सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही दहा बारा ठिकाणचं ते घेणार ते दहा बारा ठिकाणचं म्हणजे चार पाच किलो माती तुमची जमा होणार हे हंगामीचं आहे आता तुम्हाला फळबागाचं सांगतो फळबाग जर असेल किंवा फळबाग लागाय लावायची असेल तर चुनखड जमीन असेल तर त्या ठिकाणी फळबाग लावायचीच नाही आता फळबागाचं सॅम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्हाला नव्वद सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यायचा आता नव्वद सेंटीमीटर खोलीचा खड्डा तुम्ही घेतलेला आहे तर नव्वद सेंटीमीटर खोलीचा खड्डा घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दे? परत वर्गीकरण करायचं त्या खड्ड्यामध्ये नव्वद सेंटीमीटरचा खड्डा आहे मग शून्य ते तीस सेंटीमीटरची माती वेगळ्या पिशवीत घ्यायची तीस ते साठ सेंटीमीटरची माती वेगळ्या पिशवीत घ्यायची आणि साठ ते नव्वद सेंटीमीटरची माती वेगळ्या पिशवीत घ्यायची लक्षामध्ये घ्या परत एकदा सांगतो शून्य ते तीस सेंटीमीटरचा वरचा जो थर आहे तो वेगळ्या पिशवीत घ्या तीस ते साठचा जो थर आहे तो वेगळ्या पिशवीत घ्या आणि साठ ते नव्वद सेंटीमीटरपर्यंतचा थर आहे तो वेगळ्या पिशवीत घ्या ठीक आहे तीन पिशव्या होतील तुमच्या ठीक आहे तीन पिशव्यामध्ये तुम्ही तीन थर घेतलेले आहेत बरोबर असं तुम्हाला काय करायचं आहे एक खड्डा शेताच्यामध्ये घ्यायचा आहे आणि चार कोपऱ्यात चार खड्डे घ्यायचे आहेत असे पाच ठिकाणचं सॅम्पल तुम्हाला घ्यायचं आहे चार ते पाच किलो सॅम्पल तुमचं ते एकत्र नंतर करायचं आहे नंतर तुम्हाला ते पूर्ण सॅम्पल एकत्र करायचं आहे आता मी तुम्हाला आधी हंगामाचं सांगितलं आहे नंतर फळबागेचं सांगितलं आहे आता तुम्ही हंगामाचं करत असाल किंवा फळबागेचं करत असाल पुढची प्रोसेस ही सेमच आहे मग तुम्हाला ते काय करायचं आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ठीक आहे मिक्स करून आपण ते घेऊयात ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्व माती एकत्र करायची सर्व माती एकत्र केल्यानंतर आपण पुळी खातो जेवण करतो चपाती काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी भाकर म्हणतात त्या भाकराचा आकार गोल असतो ठीक आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याच्या गोल पद्धतीनं ती माती आथरायची त्या मातीमध्ये मा जर ओलावा असेल तर सावलीत तो ओलावा सुकवायचा आहे उन्हामध्ये सुकवायचा नाही सावलीमध्ये मा ती माती सुकून घ्यायची गोल आपण जशी आपली भाकर असते तसं गोल ते त्याला आथरायचं आहे त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर, नंबर चार म्हणजे त्या प्लसचा साईन मारायचे चार भाग पडतात चार भाग पडल्यानंतर एक दोन तीन चार असे चार भाग पडले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिला आणि चौथा भाग काढून टाकायचा आहे बरोबर दुसरा आणि तिसरा भाग त्याच्यामध्ये राहिला परत ती तुम्हाला एकत्र करायचं आहे परत तुम्हाला परत भाकर तयार करायची आहे ती भाकर तयार करायची त्याच्यामध्ये परत एक दोन तीन चार अशा पद्धतीने आकडे टाकायचे एक आणि चार काढून टाकायचा दोन आणि तीन हा परत मिक्स करायचा हे तुम्हाला कुठपर्यंत आहे जोपर्यंत एक किलो माती राहत नाही कारण की तुम्हाला एक किलोचा सॅम्पल द्यायचं आहे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही करत करत जासाल त्यावेळेस आदर्श मातीचा नमुना तुम्ही तयार करता आणि नेमकं तुम्हाला पॉईंट टू पॉइंट अगदी इंतमभूत तुमच्या मातीचं परीक्षण त्या ठिकाणी केल्या जातं अशा पद्धतीनं सॅम्पल घेत असतात अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे त्यानंतर आपली ही पूर्ण प्रोसेस फॉलो केल्यानंतर एक सवा किलो जी माती राहील ती आपण पिशवीमध्ये टाकतो पिशवीमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पिशवीमध्ये काय टाकायचं आहे शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे तुमची जमिनी बागायती आहे की कोरडवा आहे हे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर काय आहे ते टाकायचा आहे ओलिताचं साधन जमिनीचा निचरा जमिनीचा प्रकार जमिनीचा उतार जमिनीची खोली नमुना घेतलेली तारीख मागील हंगामात घेतलेलं पीक आणि समोरच्या हंगामात कोणतं पीक घ्यायचं आहे ते पीक असं एका चिठ्ठीवर सगळं विवरण लिहायचं ती चिठ्ठी त्या पिशवीमध्ये टाकायची आणि ती पिशवी तुम्हाला सॉईल टेस्टिंगसाठी द्यायची आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सर मग आता सॉईल टेस्टिंग कुठं करू माती परीक्षण कुठं करावं तर तुमच्या जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र असतं अनेक ठिकाणी पंधरा वीस तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर प्रायव्हेट सॉईल टेस्टिंग लॅबसुद्धा आहेत त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं कृषी महाविद्यालय आहे जवळपास या इत्यादी ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा सॉईलचा रिपोर्ट देऊन माती परीक्षण करून पुढची प्रोसेस करू शकता जेव्हा आपण आपलं सॅम्पल माती परीक्षणासाठी सॉईल टेस्टिंग लॅबला देतो त्यानंतर काही दिवसात आपला अहवाल येतो त्या अहवालाचं वाचन कसं करावं वा, ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर कुठल्या गोष्टी असतात त्याच्यावर पी एच असतो पी एच म्हणजे काय तुमच्या जमिनीचा सामो तो जर तुमचा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असेल तर तुमची जमीन सुस्थितीत आहे तो साडेसहापेक्षा कमी असेल किंवा साडेसातपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असते त्यानंतर आहे क्षारता क्षारता म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं क्षारता जमिनीमध्ये क्षार का वाढतात किंवा क्षारयुक्त जमीन का होते तर त्याच्यामध्ये पाणथळ जमीन असते पाणी साचणारी जमीन आणि त्यानंतर ते पाणी साचल्यामुळं क्षारांचं प्रमाण वाढतं म्हणून जमिनीचा उत्तम निचरा होणारी जमीन जर तुम्ही बनवली तर क्षारता जी आहे ती तुमची नॉर्मल राहील क्षारतेचं जे प्रमाण आहे ते शून्य पॉईंट पाच टक्क्यापेक्षा कमी असावं तर तुमची जमीन सुपीक असते जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असते त्यानंतर चुन -khणी। चुन -khणी आहे चुनखडी चुनखडीचं जे प्रमाण आहे ते चुनखडीचं प्रमाण पाच टक्क्यापेक्षा कमी असावं दहा टक्क्यापेक्षा जास्त चुनखडीचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फळबाग लागवड करू शकत नाही त्यानंतर चुनखडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी खताचं व्यवस्थापन सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब ऑर्गेनिक कार्बन हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा शून्य पॉईंट चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असावा परंतु मोठ्या प्रमाणात छेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय कंप आ, कर्ब हा शून्य पॉईंट तीस टक्क्यापेक्षा आत आलेला आहे तो वाढवण्यासाठी तुम्हाला कंपोस्ट खत लेंडी खत शेण खत जीवाणूंची संख्या गांडूळ खत इत्यादींचा वापर करणं हिरवळीचे खत धँच्य त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत भरू जे आहे ते या सगळ्याचा वापर वाढवणं गरजेचं आहे तेव्हा तुमची जमीन ही सुपीक होईल आणि तुमचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जमीन भुसभुशीत व्हायला मदत होईल आपल्या शेतातील अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खते तीस ते चाळीस टक्के रासायनिक खते तीस ते चाळीस टक्के आणि जीवाणू जे आहेत ते वीस ते पंचवीस टक्के किंवा पंधरा ते पंचवीस टक्के अशा पद्धतीने आपलं वर्गीकरण असलं पाहिजे खताच्या मात्रा आपण अशा पद्धतीने दिल्या पाहिजे तेव्हा कुठं आपली जमीन ही रासायनिक खतंही पचवेल आणि जीवाणूची संख्याही वाढवेल आणि सेंद्रिय कर्बही टिकून राहील सुपिकता जमिनीची टिकून राहील अगदी सोप्या भाषेमध्ये हा सॉईल टेस्टिंग ची माहिती माती परीक्षण म्हणजे जमिनीच्या गुणधर्मापासून पार्श्वभूमी नंतर त्याचं वाचन कसं करावं या सगळ्या गोष्टी आपण अगदी डिटेल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असल्या बेलायकॉन दाबा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा त्याचबरोबर टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिलेले त्या ठिकाणी भेट द्या आणि आपला ग्रुप जॉईन करा म्हणजे आपल्या व्हिडिओच्या डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील